हेमांगिनी पाटील. माझी डिलिव्हरी 10 ऑक्टोबर 2019 झाली. मला मुलगी झाली. मी जेव्हा आले ते म्हणजे मला फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मी खूप म्हणजे घाबरलेली होती की कशी माझी डिलिव्हरी होईल वगैरे. पण सर्व डॉक्टरनी खूप सपोर्ट केला मला. आणि म्हणजे मला असं म्हणजे मी खूप नर्वस होती की कसं होईल काय होईल. पण सर्व नर्स तिथे ते ऑपरेशन थिएटरमध्ये सगळे जे डॉक्टर वगैरे होते ना त्यांनी खूप ॲप्रिशिएट केला की तू करू शकतेस म्हणून. तर ते ॲप्रिशिएट मी आज म्हणजे माझी म्हणजे सीझर होणार होती पण नॉर्मल डिलिव्हरी झाली. माझी बेबीचं वजन पण एवढा होता. तर म्हणजे असं नेगेटिव्हिटी होती पण डॉक्टरच्या पॉझिटिव्हिटीच्यामुळे आज मला एवढी छान मुलगी पण भेटली. आणि खूप छान म्हणजे एक्सपिरियन्स होता सर्व. त्यानंतरला जे असे जे हा आया जे असतात म्हणजे मला असं वाटायचं की अरे म्हणजे माझं फर्स्ट एक्सपिरियन्स होतं की अरे मी असं केलं तर मला कोण काय बोलेल. पण ते असं ते बोलायचे की नाही असं काय नाही की मी बिंदास करायचं होईल ते आम्ही तुम्हाला सपोर्ट करू म्हणून. पण डिलेवरी झाल्यावरती पण जे असे जेवण वगैरे करणारे किंवा जे डॉक्टर चेकअपला वगैरे यायचे ते नेहमी ॲप्रिशिएट करायचे की सर्व व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे म्हणून. आणि मग नंतर कन्सल्टन्सवाले सगळे यायचे फिडिंगसाठी की काय डाईट घ्यायला पाहिजे. डॉक्टर्स यायचे रिव्ह्यूज द्यायचे म्हणजे नेहमी पॉझिटिव्हिटीनेच बोलायचे. कधी असं नेगेटिव्हिटी म्हणजे मला फीलच नाही झाली डॉक्टर म्हणजे आल्यापासून इथे. तर माझा म्हणजे मला खूप छान एक्सपिरियन्स आहे. जर मला कोणी आता सजेस्ट केला ना नेक्स्ट टाइम की कुठे तर मी हा हॉस्पिटल सगळ्यात बेस्ट सांगेन. आणि माझा हा एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे. थँक्यू.